आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजची दिनांक 16 एप्रिलची 7वे वेतन आयोगासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे. 40,000 अधिकाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होऊनही वेतन तृटीचा अधिकाऱ्यांना फटका, अशा स्वरूपाची ही बातमी आहे. ती बातमी आपण सविस्तर आजच्या या व्हिडिओतून बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा. 7वा वेतन आयोग लागू होऊन वेतन त्रुटीची 40,000 अधिकाऱ्यांना फटका. 6व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर न करता 7वा वेतन आयोग लागू केल्यामुळे त्याचा राज्यातील सुमारे 40,000 अधिकाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्याचबरोबर पदोन्नतीच्या लाभासाठीही वेतन श्रेणीची मर्यादा घातल्यामुळे अधिकारी वर्गामध्ये तीव्र नाराजी असंतोष निर्माण झाला आहे. हा अन्याय तातडीने दूर करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शासन आणि राज्य वेतन सुधारणा समितीचे अध्यक्ष KP बक्षी यांच्याकडे केली आहे. केंद्राप्रमाणे 7वा वेतन आयोग राज्यात लागू करण्यासाठी राज्य सरकारने माजी सनदी अधिकारी KP बक्षी यांची समिती स्थापन केली होती. समितीने 1.5 वर्षानंतर आपला अहवाल सादर केला व त्यानुसार राज्य सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 जानेवारी 2019 पासून करण्यात आली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांना जानेवारीऐवजी मार्चपासून सुधारित वेतन मिळण्यास सुरुवात झाली आहे. तथापि आधीच्या म्हणजे 6व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर न केल्यामुळे त्याचा अधिकाऱ्यांना वेतनावर परिणाम झाल्याचे महासंघाचे अध्यक्ष गदी कुलते यांनी सांगितले. वास्तविक पाहता 6व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करून नंतर 7व्या वेतन आयोगाचा वेतन निश्चितीचा अहवाल सादर करणे आवश्यक होते. परंतु बक्षीस समितीने वेतन निश्चितीचा अहवाल सादर केला, परंतु वेतन त्रुटीचा अहवाल दिलाच नाही. त्यामुळे आधीच्या वेतन त्रुटी कायम ठेवून 7व्या वेतन आयोगानुसार वेतन सुधारणा करण्यात आल्यामुळे सुमारे 40,000 अधिकाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. याकडे कुलते यांनी लक्ष वेधले. या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना तसेच बक्षी यांना निवेदन देऊन वेतन त्रुटीचा अहवाल त्वरित सादर करावा अशी महासंघाने मागणी केली आहे. दुसरे असे की ठराविक कालावधीनंतर पदोन्नती किंवा पदोन्नतीचा लाभ देण्याच्या आश्वासित प्रगती योजनेत 10, 20 व 30 वर्षानंतर फायदे मिळतील अशी सुधारणा करण्यात आली, परंतु 5,400 वेतन श्रेणीच्या ग्रेड पे मर्यादा घालण्यात आली. त्यामुळे मोठ्या संख्येने अधिकारी वर्ग पदोन्नती किंवा पदोन्नतीच्या आर्थिक लाभापासून वंचित राहणार आहे. अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकाऱ्यांसह केंद्रीय सेवेतील अधिकाऱ्यांना 4, 9, 13 व 16 वर्षानंतर वेतन श्रेणीची कसलीही मर्यादा न घालता पदोन्नती किंवा पदोन्नतीचे आर्थिक फायदे मिळतात, मात्र राज्य सेवेतील अधिकाऱ्यांना तसा लाभ दिला जात नाही. वेतन त्रुटी दूर करणे तसेच आश्वासित प्रगती योजनेतील वेतन मर्यादा काढून टाकावी अशी मागणी करणारे निवेदन KP बक्षी यांना देण्यात आले आहे. मित्रांनो, 7व्या वेतन आयोग लागू होऊनही वेतन त्रुटीचा 40,000 अधिकाऱ्यांना फटका अशा स्वरूपाची ही आजच्या वर्तमानपत्रात आलेली महत्त्वाची बातमी होती. ती बातमी आपण आज या व्हिडिओतून बघितली. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.